यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावरही दावे प्रतिदावे सुरू आहेत. मैं मेरी झासी नाही दुंगी असं भावना गवळी यांनी लोकसभेवर दावा करताना सांगितलंय. संजय राठोडांनी लोकसभा घेतली तर मी विधानसभा घेणार असं त्यांनी म्हटलंय. तर संजय राठोडांसह भाजपचाही मतदारसंघावर दावा करण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात यवतमाळ वाशिम मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. निधीची कमी तर चारीच तुमच्याजवळ दिली हो, त्या तिजोरीतून काय काय काढायचं ते काढून घ्या. परंतु मोदी साहेबांना आपल्याला या देशाचं परत प्राईम मिनिस्टर बनवायचं आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला. मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही, पण हे गरज या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही. पण जेव्हा विषय निघतो त्यावेळेला सांगा असं वाटतं की मेरी झासी नाही दुंगी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.